ब्रॉट टू यू बाय वी गार्ड। भुजबळ साहेब, 2004 साली 4 सालापासून प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास इच्छुक होते। 2004 मध्ये आमच्या सर्वात जास्त जागा आल्या, मात्र अजित पवार नवखे होते, त्यांना मुख्यमंत्री करता येत नव्हतं। छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्ष फुटला असता, अशा पद्धतीचं स्टेटमेंट शरद पवारांनी मुलाखतीत म्हटलं। मी पण ते वाचलं आहे, मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही। एक तर प्रफुल्ल पटेला संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही, पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला 95 मध्ये आमचं सरकार गेलं, पवार साहेबांनीच मला MLC केलं आणि मी नंतर विरोधी पक्ष नेता केलं, त्यावेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो होतो आणि अनेक गोष्टी त्यावेळेच्या आता मी परत मला सांगत नाही, पण त्यावेळेसुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो पवार साहेबांना आम्ही सगळे भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबिलाईजर का चमत्कार। तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मी झालो असतो, पण एवढंच नाही पवार साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला, त्यावेळेलासुद्धा मी पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं, काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स, मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहेत असे मुकुल वासनिक, हे कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ATN वर काम करणारे संजय खोडके, त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतो ते खरं आहे की नाही। पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला तुम्ही म्हणताय ते म्हणाले तुम्ही नुसते या दिल्लीला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो, पण मी सांगितलं की नाही मी पवारसाहेबांबरोबर राहणार। आणि मग पवारसाहेब आणि मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो, पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ती निवडणुकीचे पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली आणि त्यामुळं NCP जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हापाड्यासुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता। मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो आणि पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेलासुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेलासुद्धा मुख्यमंत्री मी झालो असतो, परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले, काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो, शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता। उनका बैकअप सिर्फ कलता और हमारा जानता, हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मग आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो। आता 2004 ला काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असता हे काही मला काही कल्पना नाही, कारण त्यावेळेलासुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे, अजितदादा तरी सुरुवातीपासून होतं, बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर ताबडतोब आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो, त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले इतर जे काही नेते मंडळी नंतर पुढे पुढे ती विचार करत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते, काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं, त्यामुळे ती नंतर आली ती
किंवा आणलं गेलं त्यांना. पण ठीक आहे काय, तर त्यांचं ते मत आहे, मला काही कल्पना नाही काय पक्ष फुटला असता. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक एक दोन वेळा, काही पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा. आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला, आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला, ही परिस्थिती आहे. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.